Chalo. Good evening everyone. So today is 18th of December, right? And we are about to start the chapter called as derivative. Barobar 11th madla ha saglyat important chapter ahe karan ha chapter tumcha 12th cha foundation ahe. Barobar 12th madhe aapyala differentiation navacha chapter learn karaycha ahe. Tyasathi aapyala he sarva yena mahit ahe. Important asna mahitis ahe, right? आता सांगितलं लक्ष द्या एक्झॅक्टली डेरिव्हेटिव्ह म्हणजे असतं का. एक ब्रीफ इंट्रोडक्शन तुम्हाला 2 मिनिटांमध्ये देतो मी. समजा एखादी लाईन आहे आणि एखादा एक्स ऍक्सिस, राईट. तर एखाद्या लाईनची ज्या पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये जो अँगल बदललेला असतो आपण त्याला थीटा म्हणतो, येस ऑर नो. आणि त्या थीटाला आपण काय म्हणतो, रे इन्क्लिनेशन. मग ज्यावेळी मला लाईनचा स्लोप फाइंड आउट करायचा तेव्हा आपण काय म्हणतो, एम इज इंडिकेटिंग द स्लोप ऑफ द लाईन, बरोबर. आणि एम ला आपण कसं करतो, टॅन थीटा असं इंडिकेट करतो. का, कारण थीटा हा आपला इन्क्लिनेशन आहे. तर टॅन थीटा हा काय देणार मला, या पर्टिक्युलर लाईनचा स्लोप देणार. मला काय म्हणायचं कळतंय, समजा माझ्याकडे थीटाची व्हॅल्यू नाही पण मला हे माहिती की ही जी लाईन आहे ही दोन पॉईंट म्हणून पास होते. कुठले पॉईंट आहेत बघा, एक्स वन वाय वन आणि एक्स टू वाय वन, या दोन पॉईंट म्हणून ही लाईन पास होते. आता मला काय करायचंय, या लाईनचा स्लोप फाइंड आउट करायचा. मग जर तुम्ही बघितलं तर सुरुवातीला माझी एक्स वन ची व्हॅल्यू होती, आता किती झाली व्हॅल्यू एक्स टू. वाय वन ची व्हॅल्यू होती, आता किती झाली वाय टू. म्हणजे या केसमध्ये जर मला त्या लाईनचा स्लोप कॅल्क्युलेट करायचा तो काय आला, वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन. हे आपण ऑलरेडी केलेले, त्याला टू पॉईंट फॉर्म आपण असं म्हणतो, बरोबर का नाही. मग याचा अर्थ काय झाला, देअर वॉज चेंज इन वाय विथ रिस्पेक्ट टू चेंज इन एक्स, त्यालाच आपण डेरिव्हेटिव्ह असं म्हणतो. म्हणजे काय, ज्यावेळी तुमचा वाय चेंज झाला तर वायच्या अकॉर्डिंगली तुमचा एक्स किती चेंज झाला, दॅट इज व्हॉट इज युअर डेरिव्हेटिव्ह. म्हणजे जर तुम्हाला कोणी हे डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय ते विचारलं तर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असतं, हे डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट स्लोप ऑफ दॅट रिस्पेक्टिव्ह कर्व. काय काय म्हणायचं कळालं नक्की, डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, स्लोप ऑफ दॅट रिस्पेक्टिव्ह कर्व. मग आता ज्यावेळी आपण फिजिक्स मध्ये डिस्कस करतो की समजा एक्स इज इंडिकेटिंग डिस्प्लेसमेंट, v is indicating velocity, a is indicating acceleration and j is indicating jerk. समजा आपण या सगळ्या पर्टिक्युलर टर्म्सला विथ रिस्पेक्ट टू टाइम ने डिफरेंशिएट केलं म्हणजे काय, समजा चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम आपल्याला काय मिळणार आहे, व्हेलॉसिटी. मला काय म्हणायचं, मी कसं वाचलं, चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, बरोबर. याला आपण असं पण वाचू शकतो, कसं, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. ज्यावेळी मी रेट हा शब्द वापरतो, रेट म्हणजे ऑटोमॅटिकली विथ रिस्पेक्ट टू टाइम असतं. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे काय मिळणार मला, ऍक्सिलरेशन. रेट ऑफ चेंज ऑफ ऍक्सिलरेशन म्हणजे मला काय मिळणार आहे, जर्क. सगळ्यांना कळते, येस ऑर नो. आणि मी ऑलरेडी तुम्हाला सांगितले, हे फक्त मी पुन्हा रेकॉर्ड करतोय, व्हॉट एक्झॅक्टली जर्क. समजा मी गाडी चालवतो चालवतो अचानक ब्रेक लावतो, बरोबर, काय झालं, एक धक्का लागला, दॅट इज व्हॉट इज इंडिकेटिंग जर्क, येस ऑर नो. मग आपल्याला आता एखाद्या लाईनचा स्लोप कसा फाइंड करायचा हे कळलं, आपण स्ट्रेट लाईन मध्ये शिकलो. पण मला काय करायचं, आता मला कर्वचे स्लोप फाइंड आउट करायचे. म्हणजे काय, समजा एखादं फंक्शन आहे वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, बरोबर. मग ते वाय इज इक्वल टू साईन एक्स असेल, वाय इज इक्वल टू कॉस एक्स असेल. मला आता अशा कर्वचे स्लोप फाइंड आउट करायचे. स्लोप फाइंड आउट करायचं म्हणजे काय, त्या कर्वचा डेरिव्हेटिव्ह मला कॅल्क्युलेट करायचं, बरोबर. तर मी काय करणार, मला समजा मी एखादा कर्व घेतला वाय इज इक्वल टू साईन एक्स, तो कर्व कसा असतो आपल्या सर्वांना माहिती, बरोबर. या कर्वला मी टँजंट ड्रॉ केली, कॅन यू सी दिस टँजंट, बरोबर. मी एक जनरल कॉन्सेप्ट सांगते तुम्हाला काय आहे. आता हा जो पॉईंट आहे, समजा हा पॉईंट आहे क्यू, बरोबर. तो क्यू पॉईंट कुठे आहे, तो क्यू पॉईंट त्या कर्व वरती पण आहे आणि तो क्यू पॉईंट त्या टँजंट वरती पण आहे. मग जर मी टँजंटचा स्लोप कॅल्क्युलेट केला तर ऑटोमॅटिकली तो स्लोप कुणाचा झाला, त्या कर्वचा पण स्लोप झाला. म्हणजे थोडक्यात काय, जर मला विचारलं कोणी डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, तर डेरिव्हेटिव्ह म्हणजे त्या पर्टिक्युलर कर्वचा स्लोप. आणि डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण डिफरेन्सिएशन असं म्हणतो. मला काय म्हणायचं कळते, सो दिस इज व्हॉट इज द बेसिक ऑफ द डेरिव्हेटिव्ह चॅप्टर. याला आपण इंट्रोडक्शन असं म्हणू शकतो की डेरिव्हेटिव्हचं हे एक्झॅक्टली इंट्रोडक्शन आहे. सगळ्यांना कळालं. मग जर तुम्हाला उद्या कोणी विचारलं बाबा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, तुम्हाला लगेच कळलं पाहिजे, डेरिव्हेटिव्ह म्हणजे डीवाय अपॉन डीएक्स. डेरिव्हेटिव्ह म्हणजेच स्लोप, त्या पर्टिक्युलर कर्वचा स्लोप म्हणजे डेरिव्हेटिव्ह. क्लिअर, नक्की, डन.